मंत्री रमेश जारकीहोळी यांनी कावनोळी सीमा नाक्याची पाहणी केली आहे। कर्नाटक आणि महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय सीमेबरोबरच या ठिकाणी पास व्यवस्था आहेत, त्या ठिकाणांची देखील त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आहे। त्याचबरोबर प्रवाशांच्या अडचणी देखील जाणून घेतल्यात। पाहूयात या संदर्भातली ही बातमी। कर्नाटक राज्याचे पाटबंधारे मंत्री आणि बेळगावचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी कागनोळी तालुका निपाणी जिल्हा बेळगाव येथील कर्नाटक आणि महाराष्ट्र आंतरराज्य सीमेची पाहणी केली आणि ज्या ठिकाणी पास व्यवस्था आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आहे। या ठिकाणी महाराष्ट्रासह अनेक राज्यांतून आलेले आणि कर्नाटकात जाण्यासाठी पासची वाट पाहत असलेल्या अनेक प्रवाशांनी थेट मंत्री महोदयांकडेच आपल्या अडचणी मांडल्या आणि हा पास मिळण्यासाठी बराच वेळ लागत असल्याचंही त्यांनी सांगितलं। या सर्व प्रवाशांच्या अडचणी मंत्री महोदयांनी समजून घेतल्या आणि त्याचबरोबर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणालेत की येथील प्रवाशांनी केलेल्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत। त्याचबरोबर येथील नेमलेले प्रशासकीय अधिकारी योग्य रीतीने आपले काम करत आहेत। यावेळेस त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी डॉक्टर बोमनहळी, पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबारगिरी, अप्पर पोलीस अधीक्षक अमरनाथ रेड्डी, DYSP मनोज कुमार नाईक, त्याचबरोबर CPI संतोष सत्यनाईक, प्रांताधिकारी कर्लिंगवर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिंदे, युवा नेते उत्तम पाटील, अशोक कुमार असोदे, अभिनंदन पाटील, महादेव इंगवले, त्याचबरोबर CK पाटील, महेश पाटील, उमेश पाटील, RD कागले, प्रवीण पाटील, विजय लोखंडे, प्रकाश गायकवाड, योगेश पाटील, बंडा पाटील, श्रीनिवास पाटील, KD पाटील कुरली, त्याचबरोबर लक्ष्मण अबने, कृष्णांत खोत आदी उपस्थित होते। दरम्यान मंत्री रमेश जारकीहोळी यांनी कागनोळी सीमा नाक्याची विशेष पाहणी यावेळेस केल्याचं समजतं। न्यूज रिपोर्टर एकनाथ कांबळे, आज 24 तास, सांगली। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।